राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार जवळपास वर्षभर रखडला आणि त्यातच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातही खातेवाटप झालेलं नाहीये. यावरती संजय राऊतांनी टीका केली आहे. अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ बिनखात्याचे मंत्री आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यावरती मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. इतरांनी खातेवाटपाची चिंता करू नये असं भुजबळ म्हणाले. अजित पवार हे सध्या बिनखात्याचे मंत्री किंवा बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत लक्षात घेतलं पाहिजे. छगन भुजबळ एवढे मोठे नेते सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत. धनंजय मुंडे बिनखात्याचे मंत्री आहेत. हसन मियां मुश्रीफ बिनखात्याचे मंत्री आहेत. ही एकंदर राज्याची आपल्या परिस्थिती आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार खातेवाटप करू शकत नाही, कारण त्यांच्या सरकारमध्ये एक प्रकारचा असंतोष आणि अराजक. काळजी करायचं कारण नाही. आपल्याला कल्पना आहे, महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार स्थापन झालं, महिन्यानंतर दुसरं मंत्री म्हणजे मंत्रिमंडळामध्ये बाकीच्या लोकांना घेतलं आणि खातेवाटप झालं. त्यामुळे हे एवढं काही जास्त वेळ लागतात असं काय नाही. त्याच्या तुलनात्मक दृष्टीने तो होईल. आता आता उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून त्यांनीच पवारांकडे आपल्या माणसांकरवी प्रस्ताव पाठवला असा गौप्यस्फोट न्यूज आणि लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी स्वार्थापोटी युती तोडली असा दावा सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी केला. उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावा ही उद्धवजींची इच्छा होती की आणखी कोणाची इच्छा होती की बाकीच्यांची आणखी शरद पवारांची इच्छा होती? मुख्यमंत्री जे झाले ते म्हणतात की मला पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण माझी अशी माहिती आहे की त्यांनीच पवारसाहेबांकडे माणसं पाठवली आणि माझं नाव सुचवा म्हणून सांगितलं आणि मग पवारसाहेबांनी त्यांचं नाव सुचवलं. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत आणि या घडामोडींदरम्यानच राज्याचे मुख्यमंत्री यांनी न्यूज आणि लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देऊन सर्व प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली आहेत. यामध्ये त्यांनी शिवसेनेत रंगलेल्या नाराजीच्या चर्चा, अजित पवारांचा सरकारमध्ये झालेला सहभाग आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या नाट्यापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली आहेत. आणि याच मुलाखतीच्या पहिल्या भागाचं पुनर्प्रक्षेपण तुम्ही दुपारी 12:30 पाहू शकणार आहात, तर दुसरा भाग दुपारी 3:00 आणि त्याचं पुनर्प्रक्षेपण संध्याकाळी 5:26 आणि संपूर्ण मुलाखत तुम्ही रात्री 9:00 पाहू शकणार आहात. अजूनही खोक्यांचा आरोप सुरूच आहे ना? आता ज्यांच्याकडे आता कोविडमधून सगळं बाहेर निघेल, कोविडच्या चौकशीतून कुठे कुठे गेलेत खोके. पण माझं म्हणणं आहे, एवढे लोक 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो नगरसेवक, लाखो कार्यकर्ते, हे सगळे काय खोके घेऊन येतात काय? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? का सोडून चाललेत याचं आत्मपरीक्षण करायचं सोडून हे सगळे एवढे लाखो लोक चुकीचे. गेला की कचरा, होता तोपर्यंत चांगला. अचानक कसं निघालं बंद दरवाजाच्या आड चर्चा झाली? खरंच झाली होती चर्चा? आता ज्यांच्या बरोबर झाली त्यांनाही मी विचारलं, ते म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही. जर आम्ही नितीश कुमार यांचे नंबर्स कमी असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो, चर्चा म्हणजे शब्द दिल्यानंतर. आणि माझं तर उदाहरण आपल्यासमोर आहे, एक राज्य त्यांच्यासाठी मोठं नाही आहे ना. मोदीजी आणि अमितभाई यांनी जर शब्द दिला असता तर एक राज्याला आणि कोणाला द्यायचं होतं? युतीमधल्याच माणसाला द्यायचं होतं. पुन्हा या चर्चा सुरू आहेत की तुमचे काही साथीदार दुःखी आहेत, तुम्हाला सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. रायगडमध्ये थोडासा त्रास सुरू आहे ऐकतोय आम्ही. काय खरं काय? ह्या सगळ्या अफवा आहेत. कोण कशा कुठे जाईल? जे घरी बसले त्यांच्याकडे का फुटलेल्या बोटीमध्ये, बुडत्या बोटीमध्ये कोण जाईल कुठे कशासाठी? आज 2.5 वर्षाचं काम पाहिलं आहे आमदारांनी. 2.5 वर्षामध्ये एकही सही केली नव्हती, पण वर्षभरामध्ये जो निधी मिळाला, जे विधान त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं झाली, एवढी कधी कामं झाली होती? कोण कशाला अशा ठिकाणी जाईल की तिथे खड्डा दिसतोय, खड्ड्यामध्ये उडी मारेल कोण? आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. आज धुळे